नमस्कार मी श्वेता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कशासाठी पोटासाठी आज मी बनवणार आहे मिक्स पिठाच्या आंबोळ्या तर आंबोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथं सात ते आठ मिरच्या कोथिंबीर आल्याचा तुकडा आणि तीन लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच आपल्याला कोणती पिठं लागणार आहेत ती बघून घेऊ तर त्यासाठी मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि आता मी ही सगळी पिठं भिजवून घेणार आहे तर बाऊलमध्ये मी पहिल्यांदा तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे सोबतच ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि आता चण्याचं पीठ घातलं आहे डाळीचं पीठ म्हणजेच आणि त्यासोबतच रवासुद्धा घालून घेतला आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपण बारीक केलेलं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे पाणी न घालता मी हे बारीक केलं होतं तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल आणि आता यामध्ये आपण दही घालून घ्यायचं आहे तर इथं मी चार ते पाच चमचे दही घालून घेणार आहे जेणेकरून आपल्या पिठाला छान असा आंबटपणा येईल आणि तुम्हाला जितकं दही आवडत असेल तेवढं तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे छान असं मी यामध्ये मिक्स करणार आहे तर इथं मी मोठे तीन चमचे दही घालून घेतलं आहे आणि ज्या मिक्सरच्या जारमध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर मिरची बारीक केली होती त्यामध्येच ते मिक्सरचं भांडं धुवून मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि सोबतच अजून थोडं पाणी घालून छान असं हे पीठ आपण भिजवून आहे तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान भिजलं आहे याला एक अर्धा तास ठेवून देऊया तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी ओलं खोबरं कोथिंबीर मिरची आणि शेंगदाणे घेतलेत भाजलेले आणि आता मिक्सरच्या जारमध्ये मी हे ओलं खोबऱ्याचे काप त्यासोबतच मिरच्या आणि कोथिंबीर आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेत सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी आणि हे सगळं आपण मिक्सरला छान असं बारीक स्मूद फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता झटपट अशी खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी सोबत खाण्यासाठी तयार आहे पॅन इथं गरम झाला आहे त्यामध्ये मी असं कांद्याच्या मदतीने थोडंसं तेल असं पसरवून घेणार आहे आणि आता आपण हे पीठ यावरती घालायचं आहे तर तुम्ही हे पीठ दरवेळी घालताना असं पूर्ण हलवून घ्या खालून जेणेकरून जो रवा आहे तो खाली बसला असेल तर तो त्या पिठामध्ये छान असा मिक्स होईल आणि छान असं पळीच्या मदतीने आपण हे पीठ असं पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती आणि आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आता आपण छान असं मीडियम टू लो गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूनं ही आंबोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं आपली आंबोळी एका साईडनं छान अशी भाजली आहे आता मी ही पलटून दुसऱ्या बाजूनं सुद्धा छान अशी भाजून घेणार आहे आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ खूपच छान लागतो आणि झटपट असा तयार होतो काहीही पिठं भिजत घालायची डाळी तांदूळ भिजत घालायची गरज नाही आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्हीही एन्जॉय करू शकता मस्त अशी आंबोळी तुम्हाला ही एंजोय लही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद